नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही चाललेलो आहोत गावाला, आजी बाबांना भेटायचंय. ऍक्च्युली माझे आजी बाबा पण गावाला असतात आणि सेजलचे आजी बाबा, सेजलचा आजोळ पण तिकडेच आहे आपल्या गावाच्या साईडला. सो आमचा प्लॅन आहे की जाऊन सगळ्यांना भेटून यायचं, कारण की खूप दिवस झाले आम्ही गेलो नाही कुणाला भेटायला. सो मागच्या आठवड्यातला प्लॅन होता, पण ऍक्च्युली मला काम आल्यामुळे आम्ही जाऊ नाही शकलो. सो आम्ही प्लॅन केलाय, आत्ता आमचं ऑफिस झालंय. आम्ही आज सकाळी लवकर ऑफिस चालू केलं होतं, 8 वाजताच ऑफिस चालू केलं होतं, कारण की लवकर निघायचं होतं. सो आता 5:45 आम्हाला निघता निघता, आणि आता मला 3 तास 35 मिनिटं दाखवतंय, 151 किलोमीटर. सो बघू कसं होतंय. आज शक्यता कमी आहे ट्रॅफिकची, त्यामुळे आपण लवकर जाऊ, कारण की जाताना सहसा ट्रॅफिक नसतं. आता फक्त सिटीमधून बाहेर पडेल आपल्याला थोडा वेळ लागेल, म्हणजे कात्रजला जाईपर्यंत थोडा वेळ लागेल, त्यानंतर आपलाच रस्ता आहे. आणि पाऊस पडतोय थोडा थोडा, खूप भारी वातावरण आहे, त्यामुळे ट्रॅव्हल करायला अजिबात कंटाळा येणार नाहीये आणि मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे. मध्ये आपण थांबूयात वीर धरणाच्या इथे, आपल्या जाताना वीर धरण पण लागेल आणि होपफुली पाऊस पडल्यामुळे तिथे काहीतरी पाणी जमा झालं असेल. पण तुम्ही बघू शकता हे असं कंटिन्यू ट्रॅफिक राहणार आहे कात्रज मधून बाहेर पडेपर्यंत. येस, म्हणजे आपल्याला बाहेर पडायलाच अजून 1-1.5 तास लागेल. मोस्टली बाहेर पडायला जास्त वेळ लागेल, तिथून पुढे जास्त वेळ लागणार नाही. तिथून पुढे मग 2-2.5 तासात आम्ही पोहोचून जाऊ, कारण आता सगळं येल्लो आणि रेडच दिसतंय, कारण ऑफिस सुटण्याचं टायमिंग आहे आणि त्यात आहे फ्रायडे, कारण की फ्रायडेला मोस्टली लोक लवकर चालू करतात आणि ट्राय करतात की एन्जॉय करतील फ्रायडे. काही म्हण पण पुण्याची वाईबच वेगळी आहे. या रस्त्याची तर अलगच वाईब आहे, खूप सारी झाड आहेत ना इथे, छान वाटतं. हा रस्ता असाच मेंटेन राहिला पाहिजे पुण्याचा, ऍटलिस्ट एवढा तरी असं वाटतं की इथं आल्यावर वेगळं वाटतं. तुम्ही कितीही उन्हात या, पावसात या, हिवाळ्यात या, रस्त्याची मजाच वेगळी आहे. आपण एकदा एक पुणे टूर छोटस एक पुण्यामध्ये काय काय बघू शकतात जे बाहेरचे लोक आहेत त्यांच्यासाठी एक छान व्हिडिओ करू शकतो. हा, वन डे टूर करू शकतो आपण की एका दिवसात जर तुम्ही पुण्यात आला किंवा कोण पाहुणे तुमच्याकडे आले असेल तर तुम्ही कुठे घेऊन जाऊ शकता, जी फिक्स ठिकाणे आहेत की कुठल्याही ऋतूमध्ये कधीही जाऊ शकता तुम्ही. आपण करू शकतो या एरियामध्ये बरीच ठिकाणे आहेत. तर पुणे टूर म्हणून आम्ही एक नवीन व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे ज्याच्यामध्ये आम्ही पुण्यातले काही छान छान फेमस खायचे ठिकाणं असतील, तुम्ही फिरायला कुठे जाऊ शकता, तर त्याबद्दलचा एक आम्ही व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू, होप्स लवकरच करतो. तर आता आम्ही निघालोय आणि वी आर व्हेरी एक्सायटेड, कारण आम्ही खूप दिवसांनी गावाला जातोय. दाखवतो आम्ही तुम्हाला गावाकडची पण आमची कशी मजा असते. काही नाही, आमचं सिम्पल रुटीन असणार आहे, बट जे काही आम्ही फन करू ते तुम्हाला दाखवू. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. हा दुसरा दिवस आहे. काल आम्ही काही शूट नाही केलं, कारण की काल यायला खूप उशीर झाला होता आम्हाला, खूप जमलं पण होतं. सो रस्त्यातही काही शूट नाही केलं, कारण की पूर्ण अंधार होता आणि असं विशेष काही नाही आहे त्या रस्त्याला. सो आम्ही काही दाखवलं नाही, वीर धरणावर थांबायचं होतं पण खूप अंधार झाला, म्हणजे 7:30 अंधार पडून गेला. सो पाऊस होता भरपूर, सो थांबलो नाही आम्ही, डायरेक्ट आलो घरी. जेवण केलं मध्येच घरी आलो, त्यानंतर झोपलो आणि काय माहिती सकाळी लवकर जाग आली होती दोघांना, पण सकाळी लवकर उठून गेलो, मस्त आवरून आंघोळ वगैरे करून बसलो. आता जाऊन नाश्ता करायचा, सेजल नाश्ता करते पोहे वगैरे, जाऊन नाश्ता करायचा. तुम्ही बघू शकता मागे दृश्य आपल्या घरासमोर, पूर्ण डोंगर आहे, म्हणजे हे बेसिकली आमच्या गावाचा एंड आहे. इथून पुढे गाव नाही आहे, तालुकाही वेगळा चालू होता. इथून जर तालुकाच वेगळा होतो आणि हा पूर्ण असा डोंगर आहे, एंड होतो या डोंगराचा इथे, आणि यांनी असे तालुका पण एंड होतो. सो गावाचा पण एंड आहे. सो चला आता आपण खाली जाऊया आणि बघूयात काय नाश्त्याची तयारी कुठपर्यंत आली आहे. भूक तर भरपूर लागली, कारण की रात्री पण एवढं जेमतेमच जेवण होतं. सो थोडं थोडंच खाल्लं होतं. सो आता आपण मस्तपैकी जाऊया. आयुष्यभर आपण इकडेच आहे, फार्म हाऊस शेत लावायचं, छान मस्त भाज्या बिज्या करायच्या, फिरायला शहरात जायचं, राहायला गावाकडे यायचं, फिरायला शहरात जायचं. आता आम्ही पोहोचलोय, इथे तर इतकं सुंदर आहे बाहेर.
तुला स्वयंपाक करायला लागेल म्हणलं मी करेल म्हणून नाही केला फोन मम्मीला सांगितलेलं. गुड मॉर्निंग गाईज. सो आज आम्ही धामणीला आलो आहे आणि खूप भारी वातावरण आहे सकाळ सकाळचं. आता ऑलमोस्ट 7:30 वाजले असतील आणि रात्री आय गेस थोडा पाऊस पडून गेला आहे आणि आबांनी समोर अशी मस्तपैकी झाडी लावून ठेवली आहे. एकदम भारी 40-50 झाड आहेत सगळ्या प्रकारचे आणि एकदम स्वच्छ ठेवलं आहे त्यांनी. खूप भारी वाटतं सकाळ सकाळी, म्हणजे एकदम फ्रेश माइंड जे आपण सिटीमध्ये खूप मिस करतो, पण खूप भारी मेंटेन ठेवलं आहे त्यांनी. म्हणजे म्हातारपणी काहीतरी आपलं असावं अशी अपेक्षा असेल. मित्रांनो परत पुण्याला जायला मस्त 2 दिवस गेले आमचे, सगळ्यांना भेटून झालं मस्त पैकी. खूप भारी भारी खाल्लं, खूप एन्जॉय केला, लोकांना भेटल्यामुळे भारी वाटतं. ऍक्च्युली म्हणजे सगळे सगळे आजी आजोबाच राहतात गावाला, त्यांना भेटलं की त्यांना भारी वाटतं. सो आम्ही असं मधून अजून येत राहतो आणि तुमचे पण जर आजी आजोबा वगैरे किंवा आई वडील गावाला राहत असतील तर तुम्ही पण मधून अजून गावाला जात जा त्यांना भेटायला, त्यांना भारी वाटतं. मला पण छान वाटतंय कारण आम्ही सगळ्यांना भेटलो, माझ्या आजी आजोबांना पण आम्ही भेटलो. आता आम्ही आलेलो म्हणजे माझ्या सासरवरून आता इकडे माझ्या आजी आजोबांना भेटलो आणि आता इथून आम्ही पुण्याला निघालोय. परत मस्त वातावरण आहे पावसाचं, पाऊस तर काहीच नाहीये. म्हणजे जसा पुणे साजरा कुठेच पाऊस नाही तसं या भागातही पाऊस नाहीये. तर वातावरण छान आहे, छान वाटलं, थोडं फ्रेश वाटलं ऍक्च्युली. आता उद्या परत बॅक टू रुटीन आहे कारण उद्या आहे मंडे. तर आता चाललंय, आता परत 5 दिवस जाणार, परत विकेंड येणार, हे चालूच राहणार. पण एक सॅटर्डे संडेला एक रिफ्रेशमेंट लागते, म्हणजे आम्हाला तरी लागते की त्याच्यानंतर पुढचा एक आठवडा चांगला जावा. तुला काय म्हणायचं याबद्दल? म्हणजे मला इथे गावाला आल्यावर ते इतकं रिफ्रेशिंग वाटलं, म्हणजे बेसिकली प्युअर एअर तर आहेच प्लस प्युअर लोक, त्यांना त्यांच्या काही अपेक्षा नसतात, त्यांना फक्त आपण येऊन भेटलो ना तरी एकदम भारी वाटतं. एकदम सिम्पल जेवण होतं पण 2 दिवस असलं भारी जेवण केलंय. मोकळी हवा तर विशेष नाही, म्हणजे मी सकाळी 2 तास फोर्समध्ये बसून काढलेत नुसते बसून आणि कारवा आणला होता त्याच्यावरती कानी लावून. चला तर आता आम्ही आहे गाडीमध्ये, निघालोय आम्ही, तर आम्ही आता पोहोचल्यावर भेटतो. यस, सी यू. सो आता आम्ही थांबलोय कैलास भेळला. भेळ खायची खूप इच्छा झाली होती, खूप दिवस नव्हती खाल्ली आम्ही भेळ. सो कैलास भेळची स्पेशल भेळ घेतली आहे आणि एक मिसळपाव घेतलाय नेहमीप्रमाणे. वडापाव नाही घेतलास कारण की 2 दिवस खूप खाल्ले. सो आज मिसळपाव घेतलाय.